नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये प्रशासकीय अधिकारी पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला संधी उपलब्ध झालेली आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। वेतन तुमचं स्टार्टिंगचं जे राहणार आहे ते 60,000 पर मंथ या ठिकाणी मिळत आहे। परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर या ठिकाणी तुमचे एक्झाम सेंटर्स राहणार आहेत। नजिकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही ही एक्झाम देऊ शकता। यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याबद्दल मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली रेग्युलर अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। दुसरी महत्वाची गोष्ट, या भरती व्यतिरिक्त मित्रांनो तलाठी भरतीसाठी रिक्रुटमेंट चालू आहे। किंबहुना ईएमआरएस याच्या अंडर मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कूल्समध्ये जवळपास 4,000 प्लस जागांसाठी भरती चालू आहे। याचेही अपडेट तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ई महाजॉब ऍप डाऊनलोड करू शकता। त्या ऍपवर तुम्हाला संपूर्ण जॉब अपडेट जे सध्या चालू आहे ते पाहता येतील। त्यामुळे मेक शुअर ऍप डाऊनलोड कराल, याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ऍग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या मार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे। यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ 30 मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी ही भरती होत आहे असं त्यांनी सांगितलं आहे। मात्र मॅनेजमेंट ट्रेनी हे पद तुमचं ट्रेनिंग अँड प्रोबेशनच्या दरम्यान तुमचं राहणार आहे एक वर्षासाठी, आणि एक वर्षाचं ट्रेनिंग कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी सामावून घेतलं जाणार आहे। त्यामुळे नक्कीच पद हे क्लास 1 किंवा स्केल 1 मधलं आहे, तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील। इन्शुरन्स कंपनी ऍग्रीकल्चर एआयसी यामध्ये तुम्हाला मित्रांनो जे सॅलरी बँड यानंतर राहणार आहे अर्थात 60,000 पर मंथ इनिशियली तुम्हाला ट्रेनिंगच्या दरम्यान सॅलरी मिळत आहे, मात्र त्यानंतर ती इम्प्रूव्ह त्या ठिकाणी होणार आहे। बघूया पुढे जाऊन आपण वॅकन्सीची काय म्हणलंय। तर बघा, एआयसी इन्व्हाइट्स ऍप्लिकेशन फ्रॉम इंडियन सिटीजन फॉर रिक्रुटमेंट ऑफ 30 मॅनेजमेंट ट्रेनीज इन डिसिप्लिन ऑफ रुरल मॅनेजमेंट। यामध्ये रुरल मॅनेजमेंट पदांसाठी भरती होत आहे किंवा डिपार्टमेंटसाठी भरती होत आहे। 30 जागांपैकी 4 जागा एससीच्या, 2 एसटीच्या, ओबीसीच्या 8, तर ईडब्ल्यूएससाठी 3 आणि एन रिझर्वसाठी 13 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता इन्व्हॉल्वमेंट अँड बेनिफिट्स मध्ये त्यांनी सांगितलंय की सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी पेड कन्सल्टेटिव्ह पे ऑफ 60,000 पर मंथ फॉर द 1 इयर ऑफ ट्रेनिंग। एका वर्षाच्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला पर मंथ 60,000 सॅलरी मिळणार आहे, मात्र ही नक्कीच त्या ठिकाणी इम्प्रूव्ह होणार आहे मित्रांनो। तुम्ही जसं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून काम सुरू कराल तसं। त्यानंतर आपण बघूया यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे। तर बघा, मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन जे कम्प्लीट पाहिजे 1/6/2023 रोजी। त्यानुसार क्वालिफिकेशन बघा, यामध्ये ग्रॅज्युएशन इन ऍग्रीकल्चरल मार्केटिंग किंवा ऍग्रीकल्चरल मार्केटिंग अँड कोऑपरेशन किंवा ऍग्रीकल्चरल बिझनेस मॅनेजमेंट किंवा रुरल मॅनेजमेंट विथ मिनिमम 60% मार्क्स असणे आवश्यक आहे। हाच क्राइटेरिया एससी एसटी साठी 55% राहणार आहे। हे जर ग्रॅज्युएशन नसेल तर तुम्हाला मित्रांनो कोणतेही ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही अर्ज करू शकता 60% मार्क्स। मात्र त्यानंतरचा 2 वर्षाचा फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमा पाहिजे तुमचा फॉलोइंग विषयामध्ये, त्यामध्ये एमबीए असेल तर रुरल मॅनेजमेंट ऍग्रीकल्चर मार्केटिंग अँड त्या रिलेटेड सब्जेक्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असेल तरी चालेल, किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असेल या रिलेटेड सब्जेक्टमध्ये तरी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। त्यामुळे यापैकी कोणतेही क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो अर्ज करू शकाल। क्वालिफिकेशन बाबत माहिती मी सांगितलं आहे, क्वालिफिकेशन कम्प्लीट पाहिजे तुमचं 60% मार्क्स, ओपन ओबीसीला एससी एसटीला हाच क्रायटेरिया 55% या ठिकाणी राहणार आहे। त्यानंतर आपण बघूया यासाठी एज लिमिट काय राहणार आहे। तर बघा, एज एज ऑन 1/6/2023 21-30 वर्ष एज लिमिट तुमचं राहणार आहे। या एजमध्ये तुमचा जन्म असणे आवश्यक आहे, अर्थात हे एज लिमिट या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी त्यांनी ठेवलेलं आहे। यामध्ये शेड्यूल का शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष रिलॅक्सेशन, ओबीसीला अदर बॅकवर्ड क्लासला 3 वर्ष रिलॅक्सेशन आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी यांना सुद्धा या ठिकाणी 10 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळत आहे। इतर कॅटेगरीला तुम्ही नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकता, मात्र नक्कीच ओपनसाठी 21-30 वर्ष आणि इतर कॅटेगरीला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन कॅटेगरीनुसार मिळत आहे। पुढे जाऊन आपण बघूया यासाठी मित्रांनो एक्झामिनेशन कशा प्रकारे होणार आहे। तर सिलेक्शन प्रोसेस बघा, सिलेक्शन शॅल बी बेसिस ऑन शॉर्टलिस्टिंग ऑफ द कॅन्डिडेट बेस ऑन ऑनलाईन एक्झामिनेशनद्वारे तुमचं शॉर्टलिस्टिंग होईल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे, फॉर विच टोटल ऑफ 200 मार्कांची ही तुमची रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाणार आहे। ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये तुम्ही बघू शकता सब्जेक्ट कोणकोणते राहतील, टेस्ट ऑफ रिजनिंग, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, क्वांटिटी एप्टिट्यूड, नॉलेज टेस्ट आणि डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश टेस्ट याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत। यासाठी तुम्हाला प्रिपरेशन स्टार्ट करायचे आहे। आयबीपीएस मार्फत एक्झाम या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर बघा, यासाठी मित्रांनो
एक्झामिनेशन सेक्टर्स महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे राहणार आहेत, तर ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही ते चूज करू शकता, ज्यामध्ये पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मुंबई MMR रिजन आणि नागपूर या ठिकाणी तुमची एक्झाम सेंटर्स राहणार आहेत. नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता. यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी मित्रांनो 24/6/2023 पासून सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी फी बघा, SC ST PWDला 200 रुपये फॉर्म फी राहणार आहे फक्त इंटरमिजिएट चार्जेस, तर ओपन OBC आणि इतर कॅटेगरीला 1000 रुपये फॉर्म फी त्यांनी या ठिकाणी भरलेली आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरावी लागेल. यासाठी महत्वाच्या डेट्स 24 तारखेपासून 9/7/2023 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता. July-August 2023 मध्ये तुमची यासाठी एक्झाम होणार आहे मित्रांनो, ज्यासाठी तुम्हाला प्रिपेरेशन स्टार्ट करायचं आहे. यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी AIS ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता, किंबहुना ऍप डाऊनलोड केलं असेल तर ऍपवर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक आणि इतर नोटिफिकेशनची लिंक मिळून जाईल. तुम्ही अधिक माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता. एक चांगली संधी आहे, Class 1 किंवा Scale 1 मधलं पद आहे ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकाल. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड अशाच प्रकारची डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.